नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी कच्च्या कैरीची चटणी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा अडीचशे ग्रॅम कैरी घेतली होती कच्ची कैरी तिला मी साल काढून खिसून घेतलेली अशी लांबडी लांबडी खिसलेली बारीक जरी खिसली तरी पण चालू शकते त्यात टाकायसाठी साहित्य बघा छोटा अर्धा चमचा जिरेपूड भाजून कुटून घेतलेली आहे एक चमचा धनेपूड थोडीशी मेथी दाणे बघा अशी कुटून घेतलेले आहेत एक सात ते आठ मेथी होत्या त्याला नुसतं कुठलेलं भाजलेलं वगैरे नाही नुसतं कुटून घेतलेलं आहे त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हळद एक चमचे चा टाकायचे मिरची पावडर कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे चवीप्रमाणे टाकायचे आहे मीठ मिरची पावडर जी टाकली ना तुमच्या ता तिखटाप्रमाणे टाका आता ह्याला काय करायचं पहिले एक जीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून आहे बघा मस्त असं मिक्स झालेलं आहे आता आपण फोडणी देऊन घेऊया मस्त असं बघा मिक्स करून झालेलं आहे एकदम सुक्क सुक्क झालेलं आहे बघा अशा पद्धतीने चवीला एक तर छान लागतं करून बघा तुम्ही अशा पद्धतीनं आता आपण तडका मारू ह्याच्यावर तेल गरम केलेलं आहे एक पळी आणि गॅस केलेला आहे बंद चांगलं कडक गरम झालेला आहे त्यात टाकायचे नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा मोहरी बघा अशी कुटून घेतलेली आहे मोहरीची डाळ असली तरी टाकली तरी पण चालू शकते पण ही मोहरी काय केलेली आहे मी कुटून घेतलेली आहे गॅस करायचा बंद तेल गरम झालेलं आहे टाकायचे आपल्याला हिंग पावडर आणि त्यात टाकायचे आपल्याला थोडासा कडे आता हे काय करायचे आपल्याला मीठे का चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थंड होऊन देऊया आपण आता हे तडका पग आपला थंड झालेला आहे तो टाकून घेऊया पूर्ण थंड करून घ्यायचा बरं का हलकासा जरी गरम असेल ना तरी पण चालेल पण एकदम कडक कडक गरम तुम्ही टाकू नका आणि जी मोहरी आहे ना ती थोडीशी हलकीशी कुटायची कुठली की नाही मग छान चव येते त्यासाठी आपल्याला ती कुटून घ्यायची जर तुमच्याकडे मोहरीची डाळ असली तर टाकू शकता नाही तरी मी तर आपली फोडणीची मोहरी जी असते ना तिला थोडीशी कुटून घेतलेली आहे तर अशा पद्धतीत होती बघा एकदम छान लागते चवीला काहीतरी वेगळं असं हमेशा मी तुम्हाला काहीतरी वेगळ्या रेसिपी दाखवतो ह्याच्या अगोदर बी खूप साऱ्या टाकलेल्या आहेत आपला तर एकतर चॅनल ना आहे त्याच्यावर पण मी आम कच्च्या घरीच्या भरपूर रेसिपी अपलोड केलेल्या आहेत ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा